नमस्कार, मी शर्वरी. सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज. शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानमध्ये आता फूट पडले. भिडे गुरुजींच्या शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानमध्ये फूट पडल्याचं आज स्पष्ट झालं. निलंबित कार्याध्यक्ष नितीन चौगुले यांनी शिवभक्तांच्या मेळाव्यात ही घोषणा केली. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानमध्ये स्वतःला धारकरी समजणाऱ्यांनी पदाचा गैरवापर केला. वाळूची तस्करी, दुसऱ्यांच्या प्लॉटवरती कब्जा करून रक्कम वसूल करणारे, सावकारी करून लोकांना आत्महत्यास प्रवृत्त करणाऱ्यांनी हा माझ्या आणि भिडे गुरुजींच्या मध्ये फूट पाडून हे कारस्थान केले, अशी टीका या मेळाव्यात नितीन चौगुले यांनी केली आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून नितीन चौगुले यांनी स्वतःचं मनोगत व्यक्त केला. यावेळी त्यांनी शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान या संघटनेची स्थापना केली. येणाऱ्या काळातही गुरुवर्य श्री भिडे गुरुजी यांच्या आज्ञाचं पालन करत शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान या माध्यमातून भगवा ध्वज खांद्यावरती घेऊन हिंदुत्वाचं काम अखंड केलं जाणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. सांगली प्रतिनिधी अतिश शावळे, ब्युरो रिपोर्ट, तिचा जागर. गेल्या या 15 दिवसांमध्ये ज्या काही घडामोडी झाल्या आणि गेले 7-8 महिन्याची माझी मनाची कुटुंबना होत होती की मला मन मोकळं करायचं होतं आणि ते सगळ्या आपल्या महाराष्ट्रातल्या धारकऱ्यांपुढे मोकळं करायचं होतं. मी आमच्या अध्यक्ष रावसाहेब देसाईजींना निवेदन दिलं होतं की माझ्या निलंबनामागची जी काही कारणं असेल त्याचा आपण खुलासा करा, मात्र कुठलंही उत्तर त्यांच्याकडून आलं नाही. त्यामुळे असा निर्णय घेतला होता की संपूर्ण मोठा हा मेळावा घेऊन आपल्याला ह्या सगळ्या गोष्टीचा खुलासा चार भिंतीच्या आत नाही सगळ्यांसमोरच करायचा. दुसरी गोष्ट, हे कोरोनाचं सगळं हे वाढल्यामुळे प्रभाव वाढल्यामुळे ह्या सभागृहामध्ये आपण घेतली नाही तर एखाद्या मोठ्या मैदानातच आपण सभा घेतली असते. आज माझं मन मोकळं केले. सगळे जीवाभावाचे हे धारकरी आहेत. माझ्या अडचणीच्या वेळेमध्ये सुद्धा किंवा जिथं मला बदनाम करून संपवण्याचा जिथं प्रयत्न चालू होता अशा ठिकाणी माझी ताकद बनून हे सगळे माझे धारकरी मित्र शंभूभक्त शिवभक्त सगळे माझ्यासोबत उभे आहेत. त्यांच्यासमोर आज मी माझं मन घेतो. श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान असं या संस्थेचं नाव असेल. त्याच्यामधून ही संस्था फक्त सामाजिक कार्यासाठीच असेल. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे जे उपक्रम असतील त्याच्यामध्ये प्रत्येक उपक्रमामध्ये सहभागी असतील आणि सामाजिक कार्य करण्यासाठी ही संस्था आम्ही आज स्थापन करतोय. एक पण आज सगळ्यांसमोर केलाय, सगळ्या धारकऱ्यांची विचार करून त्यांच्या संमतीनं केलाय की प्रत्येक वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत जे मावळे होते त्या प्रत्येकाचे समाधीचा जीर्णोद्धार करण्याचं कार्य आम्ही आज हाती घेतलं. कसं आपल्या संधी मिळाली पण तुम्हाला संघटनेमध्ये तुमची बाजू मांडायची? मला असे नाही वाटतं, कारण असे अनेक जण आहेत महाराष्ट्रामध्ये ज्यांचं निलंबन झालं आणि त्यांना कुठल्याही प्रकारचं कारण दिलं नाही. काही जण रडले, काही जणांची कुटुंब रडली, कुठल्याही प्रकारचं निलंबनाचं त्यांना कारण दिलेलं नाही. मलाही मिळालं. गुरुजी ही आम्ही गुरु माऊली म्हणतो. त्यांना चांगलं वाईट आहे त्यांना काही दिसत नाही. त्यांना फक्त आमच्या धारकऱ्यांचं सुख दिसतं, धारकऱ्यांचं हित दिसतं, म्हणून ते त्या ठिकाणी त्यांच्या पाठीशी उभे असतात.